कधीच नाही चुकणार तुमचे फेवरेट टीव्ही शोज Z5 सोबत, तेही एकदम फ्री. संपूर्ण दोन बहिणी, आई बाबा किंवा इतर मित्र याच्यामध्ये फक्त सोल्युशन देणाऱ्या ह्या एकट्याच तुम्हाला वाटायच्या. हा मला जास्त करून कारण की कॉन्टॅक्ट कंटिन्यू असतात ना, त्यामुळे ह्यांची सोल्युशन चांगली होती. होय ना, काय काय झालं, काय गोड हसतायत बघा ना. काय तुमचंच सोल्युशन त्यांना लागू पडायचं, बाकीच्यांची सोल्युशन नाही. त्याच्यामुळे सोल्युशन तिथेच होणार, घरी जेवढा वेळ आहे तेवढा घरच्यांबरोबर होणार. मग फायनली जेव्हा लग्नाचा निर्णय घ्यायची वेळ आली तेव्हा घरून लगेच होकार झाला का? तिला मी घरी आणल्यानंतर पप्पांना पण पसंत पडली, मम्मीला, बहिणींना पण. अरे वा. म्हणजे त्यानंतर मग तिला बोललो की तुझ्या घरी सांग म्हणून, मग तिच्या घरातून पण चांगला आन्सर आला. पण लग्न सगळ्यांच्या मान्यतेने. आपण काय करता? मी जॉबला आहे. अच्छा, नोकरी करता. आणि तुम्ही? मी सध्या हाऊस वाईफ आहे. बरं बरं. पण मग घरी सासूबाईंना काय मदत वगैरे नाही करत? करते. काय करता मदत? जेवण बनवायला. हो. साफसफाई करायला. अच्छा, काय सासूबाई खरंय? हा खरंय. कधी वाद होतो की नाही? सासू सून म्हटल्यावर होणारच. थोडाफार होतो. असा कसा काय म्हणजे कशामुळे होतो? काही गोष्टी नाही पटल्या का बोलते. तुम्ही बोलता? तुम्ही तर बोललंच पाहिजे, तुम्ही सासू आहात. मग ऐकून घेते सून. हा घेते घेते. सासरे बुवा नमस्कार, काय म्हणतात, तुमचं काय म्हणणं आहे सुनेबद्दल? नाही, तशी चांगली आहे. सकाळी उठते वगैरे, पाणी वगैरे गरम करून देते. अरे वा, महत्वाचं ते असतं, ते आपलं सर्व भेटतं. सकाळ म्हणजे दिवस छान जातो. ते तुम्हाला जे पाणी गरम करून देते त्याच्यातच चा करता का यांच्यासाठी, सासूबाईंसाठी? अरे म्हणजे एकदाच पाणी तापवलं का त्याच्यात इकडे थोडं काढून घेतलं, चहा पावडर टाकली, दररोज सकाळी त्यांना गरम पाणी पियायची सवय आहे. कोणाला? आईंना. कळलं? आंघोळीचं पाणी तिकडे गरम पाणी. अरे तसं आंघोळीचं बादलीत गरम पाणी ग्लासात, असं मला म्हणायचं. हो ना, त्यांना गरम पाणी आंघोळीला लागतं, यांना गरम पाणी प्यायला लागतं. मिस्टरांना काय देता? त्यांचं लेट असतं सगळं थंड झाल्यावर. काही किती असतं उठतात मिस्टर? आता सध्या तरी नाईट शिफ्ट आहे, त्याच्यामुळे काय सकाळी येणार, दुपारी येतात घरी 1 वाजता. हो, नाईट शिफ्ट दुपारी कसे काय येतात? नाईटला 1 ते 1 ड्युटी आहे. 1 ते 1? 1 ते 1. किती तास? 12 तास. आणि आता तुमच्यासाठी एक न बोलता उत्तर द्यायचे. एका बाजूला काय लिहिलंय? बायको. बायको. आणि दुसऱ्या बाजूला? बहीण. बहीण. उत्तर कॅमेऱ्याला दाखवायचं. हा, दोघींपैकी कामात आळशीपणा कोण करतं असं तुम्हाला वाटतं? बहीण. का घरी जायचंय म्हणून बायकोचं नाही का सांगितलं? दोघींपैकी बोलण्यामध्ये ज्या वेळेला दोघींचाही राग बघितला तर त्या दोघींच्या बोलण्यात कुणाच्या रागामध्ये जास्त काटे असतात? म्हणजे खूप. हो, तुमचं या दोघींपैकी कुणावर जास्त प्रेम आहे? घेऊया काही क्षणांची विश्रांती. Z5 ऍप डाउनलोड करा आणि पहा सर्व एपिसोड्स एकदम फ्री.